माझं नाव जागृती विश्वास कुमारे आहे. उपसंचालक जातपडतानी संपूर्ण नाशिकमध्ये आहे. काल संध्याकाळी 4:30 ते 5 सुमारास मी आणि माझे सहकारी आमच्या जॉईंट कमिशनरच्या दालनात गेलो असता. आम्ही काही फायलींवर डिस्कशन करत होतो. तेवढ्यात संजय चव्हाण जे माझे आमदार सेटाना आहेत ते साहेबांच्या केबिनमध्ये विना परवानगी आतमध्ये आले आणि त्यांना माहितीच्या अधिकारात त्यांनी काही माहिती आमच्याकडे विचारली की आम्ही नाकारली. त्या संदर्भात ते बोलायला लागले आणि जोरात त्यांनी आवाज वाढवला आणि मला त्यांनी विचारायला लागले की तुझ्या बाबाचं ऑफिस आहे का आणि तुम्ही माहिती का नाही देत आम्हाला. तर म्हटलं तुम्हाला माहिती नाही मिळाली, तुम्ही राज्यात माहिती आयोगाकडे जा किंवा हायकोर्टाकडे जा. त्याच्यानंतरही त्यांनी माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं सतत नाव घेतलं आणि त्याच्यावरून मला बोलायला लागले. त्यांना म्हटलं मी माझे वडील काही रस्त्यावर पडलेलं नाही आहे. ते म्हणे तुम्ही रस्त्यावरच पडले आहेत. म्हटलं तुम्ही लिहून द्या. ते म्हणे हो मी तुम्हाला लिहून देतो. आणि असं बोलून ते माझ्या अंगावर जोरात धावून आले आणि पुन्हा साहेबांनी त्यांना शांत व्हायला सांगितलं तरी पण पुन्हा तेच त्यांनी रिपीट करायला सुरुवात केली आणि 2 वेळा ते माझ्या अंगावर धावून आले इतक्या जोरात की मला माझी खुर्ची सोडून उभं राहायला लागलं. त्याच्यानंतर आमच्या कार्यालयातले सगळे कर्मचारी अधिकारी तिथे आले आणि आता सर्व कर्मचारी संघटनेचं आणि अधिकारी संघटनेचं असं म्हणणं आहे की अशी वेळ पुन्हा कुठल्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर येऊ नये. आणि त्याच्यासाठी आम्ही कमिशनर साहेबांना निवेदन दिले की ह्या बिल्डिंगमध्ये असं काही सुरक्षिततेचे मेजर्स त्यांनी करावे की बाहेरच्या व्यक्ती अशा आतमध्ये येऊ नये. आणि ते निवेदन आम्ही शासनालाही सादर केलेलं आहे आणि आज आम्ही लेखणी बंदचं आंदोलन करत आहोत आणि तसं आम्ही शासनाला कळवलं.